सर्वप्रथम म्हणजे चुडामणी न्यूज पोर्टलच्या सर्व प्रेक्षकांना आज मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज वरुड शहरातील सुपरिचित असं व्यक्तिमत्व म्हणजे रोशनजी माखीजा, चार्टर्ड अकाउंटंट, वरुड शहराकरता भूषण आणि वरुड भूषण असं म्हटलं तरी चालेल। आज त्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांचा अमूल्य वेळ घेत आहोत। सकाळपासून रोशनजी माखीजा यांच्या इथे त्यांचे मित्रमंडळी, शुभचिंतक आणि त्यांचं जे त्यांनी जे केलेलं जे वरुड शहराकरता जे काम आहे त्या कामाची पावती म्हणून आज खूप सारे सकाळपासून त्यांना फोन येत आहे वाढदिवसांचे, त्यांना प्रत्यक्ष नागरिकसुद्धा भेटायला येत आहेत। आणि खरं खूप असं आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहेत की ज्या वरुडमध्ये त्यांचा जन्म झाला असता वरुडमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी आज वरुडच्या सेवे वरुडमध्ये सेवा देत आहेत। एक चार्टर्ड अकाउंटंट या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं एक स्वतःची छबी वेगळी आगळीवेगळी उमटवली आहेत। आणि वरुड शहराकरता, वरुड तालुक्याकरता एक हे रोशनजी माखीजा हे नाव सगळं वरुडकर नागरिकांना सुपरिचित आहेत। सर्वप्रथम सर तुमचं चुडामणी न्यूज पोर्टलतर्फे हार्दिक स्वागत आणि तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। सर आज तुमचा वाढदिवस आहे, आम्ही तुमचा जास्ती वेळ घेत नाही कारण की सकाळपासून तुमच्या घरी गर्दी आहे। आधी आम्ही काही लोकांना थांबवलं तुमचा एक वाढदिवस शुभेच्छा आणि तुमची एक स्पेशली ग्रेट भेट घेण्याकरता। सर आज तुम्ही तुमच्या घरी वाढदिवस असल्यामुळे तुमचा आज सकाळ तुमचा दिवस विशेष आहे, तर सर तुमची 10 मिनिट पाहिजे आम्हाला। सर आज तुम्ही आमच्या प्रेक्षकांना नागरिकांना काय संदेश देऊ शकाल वाढदिवसानिमित्त? आज वाढदिवसानिमित्त जे मला वरुडवासियांकडनं जो सुरुवातीपासून म्हणजे 5-6 वर्षापासून जेव्हापासून मी इथे आहे मला भरपूर प्रेम मिळत आहे आणि आज जे मला शुभेच्छा वगैरे जे सकाळपासून माझा फोन वाजत आहे किंवा मला सोशल मीडियावरती एवढ्या लोकांनी शुभेच्छा दिल्या, आज मी तुमच्या चॅनलद्वारे त्यांना सगळ्यांचे आभार मानतो आणि असंच प्रेम लाभू द्या भविष्यात पण, हेच तुमच्याकडनं मी अपेक्षा ठेवतो आणि त्याबद्दल मी खूप तुमचा ऋणी आहे, म्हणजे ऋणी आहे की बाबा तुम्ही मला एवढं मोठं प्रेम दिलं आणि त्याचे तुम्ही एवढे मोठे शुभेच्छा मला दिल्यात त्याच्यासाठी धन्यवाद। सर अवघ्या 32 वर्षाच्या वयामध्ये आपण आज वरुड शहरामध्ये स्वतःची एक वास्तू उभी केली सर, सर या क्षेत्रामध्ये नेमकं सर आपण कोण्या साली वळले आणि नेमकं कोण्या साली आपण वरुड शहरामध्ये पहिलं ऑफिस टाकलं? सर मी 2015 पहिल्यांदा वरुडमध्ये येऊन इथे शिफ्ट झालो आणि माझा सगळं व्यवसाय वगैरे सुरू केला, हा जो चार्टर्ड अकाउंटंट प्रॅक्टिस ज्याला आपण म्हणू, ते 2015 माझं CA पासआउट झाल्यानंतर मी इन्स्टंटलीच इथे येऊन सेटल झालो। काऊन की सुरुवातीपासून आमच्या वडिलांचं जे माझे गुरु सगळ्यात महत्त्वाचे माझ्या जीवनात जे पाया ठेवणारे व्यक्ती, त्यांनी सुरुवातीपासून एकच गोष्ट शिकवली की जिथून आपल्याला भेटते तिथेच आपल्याला परत द्यायचं आहे, आपण वरुडपासूनच सगळं काही घेतलं तर आपण वरुडलाच सगळंच परत द्यावं अशी म्हणजे त्यांची एक इच्छा आणि त्या इच्छेला पूर्तता करण्यासाठी मी 2015 इथे वरुडला प्रॅक्टिस करत आहे। धन्यवाद सर, खरंच सर तुमच्याकडून आदर्श घेण्यालायक आहेत। खूप काही लोक असे वरुडा शिकतात, वरुडातून शिक्षण जन्म वरुडात राहतो, वरुडा शिक्षण घेतात परंतु आपला व्यवसाय करता, आपला एक हुद्दा मोठा होण्याकरता बाहेरगावी जॉब करतात किंवा बाहेरगावी ऑफिस टाकतात, परंतु आज तुम्ही वरुडला जन्म घेऊन वरुडातून शिक्षण घेऊन आज वरुडकरांच्या सेवेसाठी आपण तत्पर असतात। सर आपले हे जे नवीन वास्तू दिसत आहेत नेमकं ही कोण्या साली सर आपण इथे म्हणजे तुम्ही इथे शिफ्ट झालेत? प्रवीणभाऊ हे आपण जस्ट 2021 ऑगस्ट 18 आपण इथे शिफ्ट झालो नवीन ऑफिसला अरविंद बँकेच्या बाजूला। सुरुवातीला माझं ऑफिस काठीवाले कॉम्प्लेक्समध्ये होतं, हे तर ऑलमोस्ट पूर्ण वरुडला माहीतच आहे, पण आता 4-5 महिने झाले आपण इथे शिफ्ट झालेलो आहे। सर आपल्याकडे आम्ही पाहिलं प्रत्यक्षात का म्हणजे व्यापारी लोकांचा तर कल जास्ती आहेत कुठलाही, त्यांचं समाधान होते विशेष म्हणजे, परंतु त्या व्यतिरिक्त आपल्याकडे काही शिक्षण संस्था, काही विविध संस्थासुद्धा आपल्याकडे ऑडिट करतात किंवा तपासणी करता येत असतात, नेमकं या संदर्भात काय सांगू शकाल? प्रवीणभाऊ मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, मला वरुड म्हणजे वरुडमध्ये मला एवढं प्रेम मिळालं, फक्त व्यापारी नसून समजून घ्या शिक्षण क्षेत्रात जर तुम्ही गेलेत तर शेघाटमधले सगळे शाळा, जनता हायस्कूल, श्यामाप्रसाद मुखर्जी, वरुडचं जागृत शाळा आणि तिथचे शिक्षक लोक, माझे म्हणजे गुरुजन जे मला ज्यांनी मला कधीतरी शिकवलेलं आहे आज त्यांच्या सगळ्यांचे कामं आपल्यापाशी आहे। वरुडचे व्यावसायिक जे आहे, मोठे मोठे उद्योगपती आहे, ते सगळे पण आपल्या चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, त्यांच्या जवळपास आपल्याशी भरपूर प्रमाणात कामे आहेत आणि म्हणजे आपली तर हेच इच्छा आहे की आपण फक्त त्यांना सर्व करू शकलो पाहिजे, म्हणजे मनातून हेच म्हणजे आपला प्रयत्न असतो, प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी हाच प्रयत्न असतो की प्रत्येक माणूस जो माझ्या ऑफिसमध्ये येत आहे त्याचं काहीतरी समाधान व्हावं। धन्यवाद सर। सर CA चार्टर्ड अकाउंटंट याकरता सर नेमकं आमचे जे नवीन युवक आहेत त्यांना नेमकं तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल, नेमकं म्हणजे CA करण्याकरता काय शिक्षण घेतलं पाहिजे आणि नेमकं तुम्ही त्यांना काय मेसेज देऊ शकाल सर? ॲक्च्युली प्रवीणभाऊ मला तर कोणी त्यावेळेस असं विशेष आमच्या CA कोर्सबद्दल कोणी मार्गदर्शन देणार नव्हतं,
पण मी नवीन युवकांना हेच संदेश देणार की जसं आता मला हे पण माहीत नव्हतं की 11th 12th कॉमर्स किंवा सायन्स केलं तरी आपल्याला सी ए करता येतं. मला असं वाटायचं की फक्त कॉमर्स केलं तरच सी ए करता येईल. तर नवीन जे पिढी आहे ज्यांना आता समोर सी ए वगैरे करायचं इंटेन्शन आहे त्यांनी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ह्या जो प्रोफेशन आहे ह्या प्रोफेशनमध्ये फक्त रिक्वायर्ड आहे तर ते चिकाटी नाही. चिकाटी तुमच्याशी असली पाहिजे. तुम्ही नापास झाले किंवा आता हा प्रोफेशनच एवढा टफ आहे, याचे एक्झाम्सच एवढ्या टफ असतात की ऑलमोस्ट इट इज द सेकंड टफेस्ट एक्झाम इन द वर्ल्ड. म्हणजे जगात सगळ्यात टफ असलेली एक्झाम जी आहे त्याच्यानंतरचा नंबर जो दुसरा लागतो तो आपल्या सी एचा. म्हणजे याच्यामध्ये कंटिंजन्सी टिल द लास्ट एंडपर्यंत तुम्हाला लागलेली असते. तुम्ही लास्टपर्यंतही सी ए बनाल, तुमच्या चारही तिन्ही एक्झाम्स क्लिअर केल्यानंतर याची कन्फर्मेशन नसतो. तर मी फक्त तेच देणार की कोणत्याही कार्यात लागा, तुम्ही सी ए करा, इंजिनिअरिंग करा, मेडिकल फील्ड पकडा, फक्त चिकाटीने लागून राहा. असं नाही की आजच्या जसं आजकाल आपल्याला युवकांमध्ये काय पाहायला भेटते की आता धैर्य राहिलेलं नाही आहे. आपण करतो आणि काहीतरी रिझल्ट आपल्याला 2-3 महिन्यामध्ये मिळाला नाही तर आपण तिसऱ्या महिन्यात दुसऱ्यात कुठेतरी अजून वाढतो. म्हणजे तुमची एनर्जी बायफर्गेट होत आहे. एनर्जी शुड बी इन अ सिंगल फ्लो, एका फ्लोमध्ये गेली पाहिजे. ऑटोमॅटिकली तुम्हाला जे फील्ड आवडतं तुम्ही ते करू शकता. सर, आपल्या या शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेमकं आपले गुरु कोण सर? म्हणजे आपल्याला एकपर्यंत आज आपण एका चार्टर अकाउंटच्या सीटवर बसलेले आहेत, आपण पूर्ण आज वरुड तालुक्यातून पूर्ण विदर्भातले तुमच्या संस्था तुमच्याकडे काम करायला येत असतात, तर या क्षेत्रातले गुरु कोण सर तुमचे? प्रवीण भाऊ, आता गुरु तर एवढे आहे आता समजून घ्या. म्हणजे प्रत्येक तो व्यक्ती जो आपल्याला शिक्षण किंवा काहीतरी शिकवून जातो तो आपला गुरु. आता जसं सगळ्यात पहिले गुरु आमचे आईवडील आणि आमचे मोठे बंधू, त्यांनी म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या मनात तरी ते सुरुवात टाकली की बाबा तुम्ही ह्या फील्डमध्ये जा म्हणून. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा मी माझ्या कॉमर्स फील्डला वळलो, म्हणजे जागृत शाळेपासून जेव्हा मी महात्मा फुलेमध्ये गेलो तर मला जागृत शाळेत वैद्य सर, गणोरकर सर, बेलसरे सर यांचं सगळ्यांचं मला सहयोग भेटला आणि यांनी मला सगळ्यांनी चांगलं हे दिलं मार्गदर्शन. आणि त्याच्यानंतर मग 11th 12th असताना मला आपले वरुडचे पी के वानखडे सर, त्यांनी माझ्या माइंडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काय असतो तो एक कन्सेप्ट टाकला. आणि त्या कन्सेप्टपासूनच समजून घ्या मी या फील्डमागे लागलो. आणि तिथून मग वळत वळत धीरे धीरे मग अजून भरपूर गुरुजन मला मिळाले वरुडचे. मग जसे आमचे डॉक्टर बंधू जे आहे सगळे, डॉक्टर राजोरिया झाले, गोदने सर झालेत, राऊत सर झालेत आणि पावडे सर झाले, आंडे सर झाले किंवा देशमुख सर झाले, हे सगळे जे वरुडचे डॉक्टर म्हणा किंवा जे प्रोफेशनल्स म्हणा, व्यापारी म्हणा, लोकेश भाऊ अग्रवाल किंवा राजेश भाऊ गांधी, या सगळ्यांचं मला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं. आणि त्याच्यानंतर मग धीरे धीरे हे सगळं बनत गेलं. सर, एक सी ए म्हटलं की खूप मोठं लोवर फ्लोड असतात आणि खूप मोठा व्याप असतो, कारण की लोकांचा विश्वास असतो, त्या विश्वासाला पूर्ण उतरणं म्हणजे यासाठी खूप मोठी कसरत करावी लागते. परंतु एवढे काय करत असताना सर आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतात आणि नेमकं म्हणजे आपण असं वाटू देत नाही की बघ मी तुमच्यावर खूप मोठं वर्कलोड आहे किंवा काय, नेमकं हे कसं सुचते सर तुम्हाला? प्रवीण भाऊ, असं समजा आता तुमच्यासारखे चांगली लोकं आता आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत आणि भरपूर लोकांचं याच्यामागे समजून घ्या आशीर्वाद म्हणाव की देवाची कृपा म्हणाव की सगळं एवढं काही म्हणजे समजून घ्या आमच्या म्हणजे माझ्या हस्ते एवढं काही ते करून घेतं, म्हणजे देव आपल्या हातून एवढं सगळं करून घेतं. मला तरी त्या गोष्टीची म्हणजे समजून घ्या स्वतःला पण कधी असं वाटतं की आपण ते करण्यायोग्य आहे किंवा तिथपर्यंत आपण पॉसिबल आहे, कॅपेबल आहे का हे सगळं करायला माहीत नाही. पण कसं आहे, जसं क्लायंट आलं आपण आपलं कर्तव्य म्हणून त्याचा जो आहे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो, ऑटोमॅटिकली हे सगळं होत जातं प्रवीण भाऊ. आणि कसं आहे, कोणताही काम करून घ्या तुम्ही, एखाद्याचा समोरच्या कस्टमरचा जो सॅटिस्फिकेशन तुम्हाला मिळतो त्या सॅटिस्फिकेशनमध्ये एक वेगळा आनंद असतो. म्हणजे तो जेव्हा हसून म्हणते साहेब तुम्ही काम जमून दिलं, तर तो हे शब्द ऐकल्यानंतर म्हणजे असं मनातून खूप उत्साहित वाटते आणि ऑटोमॅटिक चेहऱ्यावर हास्य येतो. खरंच सर, म्हणजे तुमच्याकडून आदर्श घेणारे काय सर, काही एक एवढं मोठं वर्कलोड असताना आज तुम्ही एक हास्य चेहरा प्रत्येकांसमोर तुमचं प्रेझेंटेशन करत असता की आणि प्रत्येकाला समाधान करता, विशेष म्हणजे सर एक आनंदाचं गोष्ट आहे की ज्या शाळेमध्ये तुम्ही शिकले त्या शाळेमध्ये तुम्ही शिक्षण घेता जागृत विद्यालयामध्ये, आज त्याच शाळेमध्ये तुम्ही संचालकसुद्धा आहेत सर. नेमकं सर तुम्हाला नेमकं काय वाटतं या संदर्भात? आता सर या संदर्भात तर असं आहे की हे तर माझ्यासाठी पण सरप्राईजच होतं जेव्हा फर्स्ट टाईम मला संचालक मंडळीत निवडण्यात आलं, तर माझ्यासाठी पण तो एक वेगळाच न्यूज होता, सरप्राईज होता. मी पण शॉक होतो की एकदम असं कसं झालं बाबा. मग आता ते त्यांची समोरच्यांनी जर समजून घ्या ते काही बघितलं तर त्याच्यासाठी आता मी त्यांचा ऋणार्थी आहे की त्यांनी मला एवढं मोठा चान्स दिला आणि ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेचं संचालन करण्याचं मला आज हे मिळालं. म्हणजे
हाँ म्हणजे मान मिळालं म्हणा किंवा आपण म्हणू की आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळाली समजून घ्या हे सगळं करण्यासाठी, त्याच्यासाठी मी त्यांचा ऋणार्थी आहे. पण आता मला पण माहीत नाही की त्यांनी काय पाहून आणि कोणत्या वेनी त्यांनी मला त्याच्यात निवडलं, आणि त्यासाठी मी त्यांचं म्हणजे धन्यवाद करतो खऱ्या अर्थाने. तर खरंच आम्ही जागृत शिक्षण संस्थेच्या सर्व संचालकांचा आणि वरिष्ठ मंडळीचा आम्ही धन्यवाद मानतो की ज्या जो विद्यार्थी जागृत शाळेत शिकला, जागृत विद्यालय ह्या माझी मनसुद्धा शाळा आहेत, त्याच शाळेच्या विद्यार्थ्याला आज त्यांनी संचालक घेतलं म्हणजे आनंद अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंखर हे प्रेरणादायी आहेत की ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं त्याच शाळेमध्ये आपण आज संचालक पदाच्या खुर्चीवर बसलो आहेत, या गोष्टीचा आम्हालासुद्धा अभिमान आहे. आणि खरंखर वरुडवासीसुद्धा या गोष्टीची म्हणजे आनंद आहेत वरुडवासियांना की जो मुलगा वरुडमध्ये शिकला तोच मुलगा वरुडकरांच्या सेवेकरता सध्या तत्पर असतो. सर एक तुमच्यासोबत मॅडमसुद्धा तुमच्या पत्नीसुद्धा CAचा त्यांनी कोर्स केला आहेत, एक दोघांची जोडी झाली आहेत. नेमकं म्हणजे आता तुमचं वर्कलोड आहे मान्य करतो, पण तुमच्या प्रत्येक सुखादुःखात ताईंचासुद्धा सहभाग असतो, नेमकं या संदर्भात काय सांगू शकाल? पहा कसं आहे आपल्या हिंदू संस्कृतीत म्हणा किंवा भारतीय संस्कृतीत म्हणा, सुरुवातीपासून आपल्या म्हणजे जे जीवन संगिनी असते त्याला आपण अर्धांगिनी म्हणतो. आता खऱ्या अर्थाने तर समजून घ्या, आता हे तर समजून घ्या योग की आला मॅडमचा पण तोच शिक्षण झालेला आहे जो माझं झालेला आहे, मॅडम पण CA फायनल्ड आहेत, तर त्या कारणास्तव कसं आहे मला त्या कारणास्तव त्यांचा भरपूर सहयोग मिळतो वेळोवेळी. म्हणजे काही एखाद्या मोठ्या दुविधेत आम्ही फसलो किंवा एखाद्या केससाठी एखाद्या एखादा अपील वगैरे कुठे असतं आम्ही फसलो राहतो, तर डिस्कशनच्या वेळेस मॅडम काहीतरी मार्ग काढून म्हणजे दोघांच्या डिस्कशनमधून काहीतरी मार्ग निघतो. आणि मॅडमचा आता भरपूर प्रमाणात मॅडम पण आमचं आता काम वर्कलोड जो आहे तो बायफर्गेट झाल्या कारणास्तव मला तरी खूप समजून घ्या सपोर्ट होत आहे मॅडमचा या गोष्टीत. खरंच जीवनसंजीवनी ही पत्नी म्हणजे पत्नी जर पतीसोबत असली तर त्या माणसाला आयुष्यात कधीच यश मिळण्याकरता कधीच संघर्ष करावा लागत नाही. त्याला सगळं म्हणजे पत्नी जर सोबत असली तर त्या व्यक्तीला सगळं काही म्हणजे परमेश्वरसुद्धा त्यांच्यासोबत असतो. सर आज तुमचा वाढदिवसात मी जास्त वेळ घेत नाही, आज तुमचे तर जे टीम मंडळी आहे तुमची जी टीम आहेत नेमकं आज इथे जॉब करण्याकरता नेमकं मुलांना खूप काही मुलांचे आम्हालासुद्धा फोन येतात की आम्हाला CA सरांकडे जॉब करायचं आहे किंवा या संदर्भात नेमकं तुम्ही मुलांना काय सांगू शकाल? मी तर प्रवीण भाऊ कसं आहे आता माझ्यापाशी जो एक्झिस्टिंग स्टाफ आहे तो जवळपास समजून घ्या 12 लोकांचा स्टाफ आहे. आणि मी ज्यावेळेस त्या जुन्या प्रिमायसेसमध्ये होतो त्यावेळेस तर माझ्याशी सिटिंग अरेंजमेंट नसल्या कारणास्तव समजून घ्या मी तेवढा स्टाफ वाढू शकत नव्हतो. माझ्यापाशी आजही नवीन रिझ्युम्स येतात, मी प्रिफरेबली त्यांना चान्स देण्याचं म्हणजे मनापासून इच्छा ठेवतो, पण कसं आहे की जे एक्झिस्टिंग स्टाफ आहे त्याला आपण हालू शकत नाही. शक्यतोवर भविष्यात वर्ष दोन वर्षात आपल्याला अजून नीड पडेल आपण अजून या प्रिमायसेसला वाढू, आता वरती पण हॉल आहे आपण तिथे पण जर ऑफिस शिफ्ट करू तर आपल्याला अजून स्टाफची नीड लागेल, त्यावेळेस डेफिनेटली आपण वरुडचे जे मला तरी उलट चांगलं आहे की वरुडचा जर यूथ माझ्यासोबत जुळत आहे, जो यूथमध्ये एनर्जी असतो तो एनर्जी कोणामध्ये नाही आहे, वरुडचा यूथ जर आपल्यासोबत जुळला वरुडच्या यूथला जर आपण जॉब अपॉर्च्युनिटी दिली त्याच्यापेक्षा वर्त म्हणजे माझ्यासाठी याच्यापेक्षा मोठी अभिमानाची गोष्ट नाही आहे. खरंच आमच्या वरुडकरांकरता अभिमानाची गोष्ट आहे की आज रोशनजी माखीजा हे नाव सर्व वरुडवासियांना वरुड तालुक्यातील सर्व नागरिकांना सुपरिचित आहेत. आणि रोशनजी माखीजा यांनी 2015 CAचं एक काम सुरू वरुड शहरातून सुरू केलं, आज त्यांचे 2021 त्यांची स्वतःची वास्तू उभी झाली, आज भव्य दिवे त्यांनी आपल्या स्वतःच्या मेहनतीने उलमोठी वास्तू उभी करून दिली. आणि वरुडकरता एक भूषणाची गोष्ट आहे की जो व्यक्ती वरुडात शिकला ज्या व्यक्तीने वरुडात शिक्षण घेतलं त्या व्यक्तीने आज वरुडकरांच्या सेवेसाठी सदा तत्पर असतात. कुठल्याही संस्था असो कुठलेही व्यापारी असो यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करणं, त्यांचं कुठलं रिटर्न पॅन संदर्भात रिटर्नचं कुठलं काम असो किंवा संस्थेचं काही काम असो, एक आपलं एक माखीजा या सरांचं ऑफिस म्हणून आवर्जून लोक नाव घेतात आणि इथे प्रत्येक वेळेस गर्दी असतात मी सुद्धा पाहिलेलं आहे. आणि वरुड तालुकाच नाही तर विदर्भातील लोकसुद्धा तुमच्या इथं संस्थेला कुठले आपल्या संस्थेचे काही कामं करण्याकरता येत असतात. सर आता कोरोनाचं सावट आहे सर, तिसरी लाट आहेत सर, तुमच्याकडे वर्कलोड आहेत आणि सगळं तुमचं हे ऑफिशियल म्हणजे डॉक्युमेंट्सची सगळे कागदपत्र येत असतात, नेमकं या संदर्भात नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? आता प्रवीणभाऊ कसं आहे कोरोना महामारी 2020 आपण पाहतच आहे की त्यामुळे म्हणजे व्यवसायावरती किती मोठा परिणाम झाला, लोकांचे जीव गेलीत, त्यासाठी कसं आहे आम्ही आमच्या लेवलवरती तर म्हणजे स्टाफमध्ये किंवा समजून घ्या येणाऱ्या क्लायंटच्या लेवलवरती किंवा स्वतः मी समजून घ्या आम्ही एकमेकासाठी समजून घ्या पूर्ण प्रयत्न करतो की सगळे सेफ राहिले पाहिजे सगळे हेल्दी राहायला पाहिजे. पण आता तरी समजून घ्या खूप वेळा काय होतं की वर्कलोड असल्या कारणास्तव आता जर समजून घ्या 50% स्टाफला बोलून म्हणजे प्रायव्हेट खाजगी कार्यालय जे आपल्याला चालवायचे आहे
त्यामुळे खूप त्रास होतो. पण आता कसं आहे की गव्हर्नमेंट जर आपल्यासाठी करत आहे तर आपल्याला पण गव्हर्नमेंटसाठी ते करायला पाहिजे. या उद्देशानं जे आता पहा सगळ्यांना सपोर्ट तर करणे आहे गव्हर्नमेंटला, बिकॉज काय आहे की हे सगळं जे होत आहे कोविडमुळं जे समजून घ्या प्रॉब्लेम निर्माण झाले किंवा जे व्यापाऱ्यांना जे नुकसान झालं हे सगळं आपल्यासाठीच होत आहे. म्हणजे याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं काही असं प्रॉफिट नाही आहे की गव्हर्नमेंट आपल्याला मागे करण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपलं काम आहे की आपण त्यांना सपोर्ट करावं, जसं त्यांचे निर्देश येतात आम्ही त्यांचे पूर्णपणे पालन करतो आणि पूर्णपणे आम्ही प्रयत्न करतो की सगळं कोविडमध्ये सगळेजणं सेफ राहावं बा. धन्यवाद सर. आज मकर संक्रांती आहेत आणि आज 14 जानेवारी हा तुमचा वाढदिवस आहे सर. आज सकाळपासून तुमचे नागरिकांची आणि तुमचे जे शुभचिंतक यांची गर्दी होत आहेत. कोरोनाचे सगळे नियम पाळून सगळे तुम्हाला नागरिक भेटण्यासाठी येत आहेत आणि त्यांना स्पेशली आम्ही पाहिला प्रत्यक्षात त्यांना सॅनिटायझर, त्यांचं टेम्परेचर वगैरे चेक करून त्यांना तुम्ही आतमध्ये प्रवेश देतात. सर जाता एक नेमकं तुम्ही आमच्या प्रेक्षकांना आणि वरुडकरांना नेमकं काय मेसेज देऊ शकाल सर? प्रेक्षकांना आणि वरुडकरांना आता पहा मेसेज देण्यासाठी तर समजून घ्या माझ्यापाशी काही विशेष नाही आहे. पण मी ज्या अर्थी बोललो की मला मी सगळ्यांचे आभार मानतो आणि महत्त्वाचं म्हणजे की आपण आपल्या व्यवहाराशी जर कोणतंही काम आपण करतो किंवा कोणतंही व्यवहार व्यापार काही करतो आपण त्या व्यापाराशी आपली इमानदारी दाखवायची. म्हणजे आपल्या मनातून आपल्याला इमानदारी असली पाहिजे की हा मी व्यवसाय करत आहे, याच्याबद्दल मी इमानदार आहे आणि याच्याबद्दल मी पूर्णपणे माझं म्हणजे जसं म्हणतो की नाही आपण पायापासून तर डोक्यापर्यंत पूर्ण जोर मी लावतो ते करा तुम्ही. मला नाही वाटत कोणत्या गोष्टीत अपयश आहे म्हणून. प्रत्येक गोष्टीत यश आहे, प्रत्येक गोष्टीत समजून घ्या पॉझिटिव्हिटी आहे. आणि कसं आहे लोक तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्याकडे येतात, वळतात, तुमचा ऑरा तसा बनतो. ऑरा म्हणजे समजून घ्या तुम्ही जो काम करता तुमची पॉझिटिव्हिटी असल्या कारणास्तव आजूबाजूच्या लोकांना ऑटोमॅटिकली तुमची पॉझिटिव्हिटी दिसते आणि ते तुमच्यासोबत जोडण्याचा प्रयत्न करतात. आणि हे मी माझ्या फील्डमध्ये नसून तर मी हे सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येकाने आपली पॉझिटिव्हिटी मेंटेन करा. मला नाही वाटत जगात निगेटिव्हिटी राहणार म्हणून. त्यासाठी वरुड शहरामध्ये सुपरचे असं व्यक्ती म्हणजे रोशनजी माकीजा यांनी आज आपला अमूल्य वेळ दिला आमच्या पोर्टलला आणि त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली. त्यांनी वाढदिवसानिमित्त आम्हाला खूप काही सांगत असं युवकांनासुद्धा सांगत नेमकं CA होण्याकरता काय केलं पाहिजे. आणि खरंखरंच रोशनजी माकीजा हे यांचं आम्ही प्रत्यक्ष काम पाहिलं आहे. कुठल्याही सामाजिक संस्था असो किंवा शैक्षणिक संस्था असो किंवा व्यापारी वर्ग असो यांच्यासोबत त्यांचं एक चांगलं नातं जुळलं आहे आणि हे नातं ऋणानुबंध असल्यासारखं आहे. त्यांना त्यांच्यापर्यंत कधी कुठल्या संस्थेचा पदाधिकारी आला किंवा व्यापारी आला तर त्याचं पूर्ण समाधान करून देणं हे रोशनजी आम्ही प्रत्यक्षात पाहिलं आहे. आणि त्यांचं काम व्यापारीसुद्धा व्यापारी वर्गसुद्धा आम्हाला सांगतात. आमचे मित्र आहेत आमच्या चुळामण न्यूज पोर्टलचे लोकेशजी अग्रवाल यांनीसुद्धा सांगितलं की रोशनजी माकीजी यांचं काम खूप वाखाण्याजोगं आहेत, खूप सुंदर काम आहेत. प्रत्येक वेळेस कुठली अडचण असते ती समाधान करून देतात. याच गोष्टीचा आज आम्ही उचित साधून आज सरांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही त्यांचा अमूल्य वेळ घेतला. आणि खरंखर त्यांनी आपला अनुभव आणि त्यांनी जे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही काम केलं आणि त्यांचं एक आम्ही सांगू इच्छितो की रोशनजी माकीजा यांचं श्रेयश म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट हे क्षेत्र तर आहेच परंतु सामाजिक क्षेत्रामध्येसुद्धा रोशनजी माकीजा यांचं चांगलं नाव आहे. कुठल्याही रंजल्या गांजाला रोशनजी माकीजा आवर्जून त्यांना मदत करत असतात. कुठलंही त्यांचा वाढदिवसानिमित्त या कोरोनामुळे 2 वर्षापासून त्यांनी कुठला एक सामाजिक उपक्रम राबवला नाही परंतु त्यांनी बोलून दाखवलं की त्यांच्या वर्षी आपण पुढल्या वर्षी काहीतरी आपण वेगळा काही कार्यक्रम करू. आणि त्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं योगदान असतात. कधी ते प्रसिद्धी माध्यमासमोर येत नाही परंतु त्यांचं एक आगळंवेगळं काम हे वरुडकरसुद्धा पाहत आहेत. आम्हालासुद्धा भूषण आहेत की वरुड शहरातला युवक आज वरुड शहरातच शिक्षण घेऊन वरुड शहरातल्याच लोकांसाठी सेवेत आहेत. तत्पर 24 तास सेवेत असतो. त्यांना योग्य वेळी युवकांना योग्य मार्गदर्शन करणं, त्यांना मदत करणं, यामुळे आज आम्हीसुद्धा रोशनजी माकीजी यांना सलाम करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पात्रा कॅमेरामॅनचं निकू बावणीचं प्रवीण सारखं चुळामण न्यूज पोर्टल.